अभी सारे खवई। आपली पुढची रेसिपी आहे क्रेप सुझ्यात, हा एक डेझर्ट आहे। बरं, हे कुठे शिकलायस? हे पण कॉलेजमध्ये शिकवलं। तर ही फ्लॅम्बे डिश आहे फ्रान्सवरनं। तर ह्याच्यासाठी आपल्याला साहित्य आहे साखर, बटर, मैदा, संत्र्याचा ज्यूस, दूध, एक अख्खं अंड, कॉर्नफ्लॉर, ब्रँडी किंवा कोन्याक वापरू शकता, संत्र्याच्या फोडी, व्हॅनिला इसेन्स, बेकिंग सोडा, दालचिनी पावडर, साखर क्रश केलेली, मीठ, संत्र्याच्या साली बारीक चिरून घेतलेल्या आणि संत्र्याच्या उभ्या कापलेल्या साली ज्या आपण कॅरेमलमध्ये मिसळून घेतलेल्या आहेत। मला एक सांगते, संत्र्याच्या सालीमध्ये थोडंसं कडवटपणा नाही येणार, तोच अपेक्षित आहे। नाही, ऍक्च्युली काय होतं की संत्र्याचा जो व्हाईट पार्ट असतो सालीचा त्याच्यामध्ये कडवटपणा असतो, जर तुम्ही ऑरेंज पार्ट घेतलात तर त्याच्यामध्ये कडवटपणा नसतो, तो एक फ्रेशनेस येतो। बर, ओके, आपण साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे। काय करायचं? आपण पहिल्यांदा क्रेप बनवून घेऊया। फ्रान्समध्ये पॅनकेकला क्रेप बोलतात, त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे मैदा, साधारण पाव वाटी मैदा, त्यामध्ये कॉर्नफ्लॉर 1 ते 1.5 चमचा, नंतर व्हॅनिला इसेन्स छोटा चमचा आणि नंतर मीठ चवीनुसार एकदम किंचित पावडर शुगर, ही एकदम पावडर केलेली नाही आहे, पिठी साखर सुद्धा नाहीये आणि साखर मधलंच आहे, हा कॅस्टर शुगर। ओके ओके, आणि ह्याच्यामध्ये पाणी, दूध आणि अंड, असं जसं लागेल तसं घालून फेटायचं आहे। एक पूर्ण अंड, ह्याच्यामध्ये दूध, पॅनकेकचं बॅटर एक डोस्याप्रमाणे असावं। हे झालेलं आहे बॅटर आपलं। आता आपण हे एका भांड्यामध्ये गाळून घेऊ, ह्याच्यामध्ये काही गुठळ्या पाहू शकत नाही। आता हे गाळून झालेलं आहे, आता आपण याचे पॅनकेक काढून घेऊया। ओके, आपण इथे थिन पॅनकेक काढणार आहोत। पहिल्यांदा पॅन चांगला हॉट करून घ्यायचा, त्याला 5 ते 7 सेकंद लागतात। तोपर्यंत आपण सॉस बनवायला सुरुवात करूया। बर, थोडं पाणी घ्यायचं, त्यात जवळजवळ अर्धा वाटी साखर, आणि हे कॅरमल करायला तयार ठेवायचंय। तर कॅरमल झालं पाहिजे आणि हा साधारण असा सफेद राहायला पाहिजे। तोपर्यंत अजून एक काय करायचं? ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा थोडस पाणी टाकूया। ओके, आणि ह्याच्यात बटर एक अर्धी वाटी, हे बटर चांगलं मेल्ट करून घ्यायचंय, बनवायचं ऑरेंज ज्यूस पूर्ण, हे थोडस शिजवायचंय, ह्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या गेल्या, ऑरेंज पीठ, बस हे आपलं एक प्रकारे झालेलं आहे। त्याला थोडं सिमरवर ठेवूया। तोपर्यंत हे जे आपले पॅनकेक्स आहेत त्यामध्ये एक एक संत्र्याची फोल्ड करून घेऊया। तर हे तुम्हाला असं मिळेल, ही स्टाईल म्हणून। मग ह्याच्यामध्ये असे डायरेक्ट सोडायचं होतं, हा भिजवून काढायचं, हा त्याला भिजवायचंय। आता थोडं जास्त चव देण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी पावडर करून भरभरायची पॅनकेकवर। आता आपले पॅनकेक रेडी झालेले आहेत, आता आपण ते प्लेटमध्ये काढूया आणि फ्लॅम्बे करूया।
फ्लॅम्बे म्हणजे काय? फ्लॅम्बे म्हणजे कोणताही पदार्थ एक आगी आगी सकट सर्व करणे. बर, यात हे जसे पॅनकेक आहे घेतलेलं आहे. नंतर इथे एका भांड्यामध्ये पहिल्यांदा थोडीशी कॅस्टर शुगर, नंतर एक दोन क्रेपसाठी साधारण 15 ml ब्रँडी आणि ही ब्रँडी उकळली पाहिजे, त्या डायरेक्ट आग लावायची नाही. तर ती डायरेक्ट बंद झाली तर त्याचा फ्लेवर मिळत नाही व्यवस्थित. ही उकळलेली आहे आणि ही फ्लॅम्बे झालेलं आहे. ते एकदम सावकाश तुमच्या डिशवर आलं पाहिजे. तर वेगळा मसाला त्याच्यावरती संत्र्याच्या कॅरमलाइज केलेल्या साली. ओके, आपली तयार झाली तर खायला सुरुवात. ओके, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्रेप सुजात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साखर, बटर, मैदा, संत्र्याच्या फोडी, दूध, अंड, कॉर्नफ्लोअर, ब्रँडी, संत्र्याचा रस, पिठी साखर, व्हॅनिला इसेन्स, खायचा सोडा, दालचिनी, मीठ, कॅरमेल मध्ये घोळवलेले संत्र्याच्या सालीचे तुकडे आणि कॅरमेल. कृती: प्रथम एका बाउल मध्ये पाव वाटी मैदा घेऊन त्यामध्ये 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर, व्हॅनिला इसेन्स, खायचा सोडा, पिठी साखर, पाणी, दूध आणि 1 अंड घालून मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यावं. या मिश्रणाचे पॅनकेक्स करून घ्यावेत. साखरेचा कॅरमेल करून त्यामध्ये पाणी, अर्धी वाटी बटर, संत्र्याचा रस, संत्र्याची साल आणि दालचिनी घालून सॉस शिजवून घ्यावा. पॅनकेक मध्ये संत्र्याची फोड घालून पॅनकेक संत्र आणि कॅरमेलच्या सॉस मध्ये घोळवावा. एका डिश मध्ये हा पॅनकेक घ्यावा, त्यावर संत्र्याचा सॉस, पिठी साखर आणि उकळवून घेतलेली 15 ml ब्रँडी घालावी. कॅरमेल मध्ये घोळवलेल्या संत्र्याच्या सालीचे तुकडे त्यावर घालून डिश सर्व्ह करावी.